नमस्कार बंधु भगिनींनो, आपले सर्वांचे यूट्यूब चॅनेलवर मी स्वागत करतो. डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक सर्जन, प्रसाद चेंबर्स येथे कॉस्मॅटिक लेझर सर्जरी सेंटर प्रॅक्टिस करतो. कर्वे रोड, पुणे 4, सोनल मॅरेज हॉलजवळ, सागर स्वीट मार्टच्या वर. बंधू भगिनींनो, पोटाचे, ओटीपोटाचे, कंबरेचे व पाठीचे असे एकत्र मिळून लायपोसक्शन करून घेणे हे आपल्या समाजामध्ये फार प्रचलित आहे, पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये, कारण त्यांना साडी ब्लाऊज घालताना योग्य वाटत नाही की जर पोट पुढे आलेले आहे, स्ट्रेच मार्क दिसत आहे. 3D लायपोसक्शन याला आपण म्हणतो. तिन्ही बाजूनी लायपोसक्शन करण्यात येते. या पद्धतीमध्ये अल्ट्रासोनिक शक्ती वापरतो, ज्याच्याने आतमध्ये त्वचेखाली चरबी पातळ करतो आणि नंतर सक्शन मशीनने ती काढतो. पण नुसती काढत नाही तर चांगला आकार देतो. लायपोसक्शन करताना एक 1/2 सेंटीमीटर जाडीचा चरबीचा थर जो त्वचेला चिकटलेला आहे तो तसाच ठेवावा लागतो. त्याच्यामुळे त्वचा चांगल्या कंडिशन मध्ये राहते. बंधू भगिनींनी आजची केस पहा. पोट, ओटीपोट, कम दोन्ही बाजूला कंबर ज्याला आपण फ्लँक म्हणतो, व तसेच पाठीचा भाग साईडनी पहा. अधिक चिन्ह जे केलेले आहेत ते प्रॉमिनंट पार्ट आहेत, जिथे जास्त फॅट आहे. हे जर सर्व एकत्र केलं तर शरीराचा जो सेंट्रल पार्ट आहे, मधला भाग आहे, पोट, ओटीपोट, कंबर, याला चांगला आकार येतो. कुठलेही कपडे घातले तर ते दिसायला चांगलं दिसतं आणि बांधेसूद दिसत. उठता बसताना त्रास होत नाही, पोटावर वळ्या येत नाहीत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या पद्धतीने आपण चरबी कमी करतो, त्वचेवरील स्ट्रेच मार्क जात नाही, किंबहुना कधी कधी ते उलट जास्त स्पष्ट दिसायला लागतात, कारण खालची चरबी गेलेली असते. पाठीवरच्या सुद्धा वळ्या काढल्या जातात. त्याचबरोबर त्याच्याने टी शर्ट, ब्लाउज हे व्यवस्थित फिट बसण्यास मदत होते. अल्ट्रासोनिक शक्ती ही लायपोसक्शन करताना वापरणे 2006 साल पासून सुरू झालेले आहे. ह्याच्यामध्ये ह्या रॉडच्या थ्रू अल्ट्रासाऊंड शक्ती आतमध्ये टिपच्या तिथे जनरेट होते, ती सर्व बाजूला पसरते व त्याच्याने सिलेक्टिवली फक्त चरबीच मेल्ट होते, पातळ होते, बाकीच्या अवयवांना कुठलाही धक्का पोचत नाही. रक्तवाहिन्या, नर्व्स, स्नायू हे जसेच तसे इंटॅक्ट राहतात. हा सर्वात मोठा त्याचा फायदा आहे. 5 ते 7 मिनिटं एका एरियाला सर्वसाधारणपणे एनर्जी दिली की तिथे रेजिस्टन्स राहत नाही व आतमध्ये चरबी पूर्ण पातळ होते. पहा, ऑपरेशन सुरू करण्याच्या आधी पहा जाडी किती आहे पोटाच्या वर चरबीचा थर आणि ऑपरेशनच्या शेवटी किती पातळ झालेली. जे माझ्या दोन्ही बोटांच्या चिमटीमध्ये त्वचा येत आहे आता. ऑपरेशन नंतर आधी व नंतरचे फोटो पहा. सरळ सरळ फरक दिसतो आहे. पोट आत गेलेले आहे, बाजूचे फ्लँक्स कमी झालेले आहेत. आणि हा जो फोटो घेतलेला आहे हा 8 दिवसांनी घेतलेला आहे. सर्वसाधारणपणे 6 ते 8 महिन्यांनी जास्तीत जास्त आणखीन फरक पडतो व त्वचा चांगली ड्रेप होते आजूबाजूला व त्याच्यामुळे एक युनिफॉर्म शेप चांगला येतो. सर्वसाधारणपणे 3D लायपोसक्शन करायला 1-2.5 तास लागतात. ऑफकोर्स किती चरबी काढायची ह्याच्यावर वेळ ठरते, कमी जास्त होऊ शकतं. सर्वसाधारणपणे माझ्या प्रॅक्टिसमध्ये स्पायनल अनेस्थेशिया किंवा जनरल अनेस्थेशिया किंवा लोकल अनेस्थेशियामध्ये पेशंटशी चर्चा करून केल्या जाते. व सकाळी पेशंट आला तर संध्याकाळी तो घरी जातो. ऑपरेशन पूर्व काही प्राथमिक चाचण्या कराव्या लागतात. त्यामध्ये जर पोटाचे ऑपरेशन सिझरिंग वगैरे झालेले असेल तर अल्ट्रासोनोग्राफी करावी लागते. तसेच कॉम्प्रेशन गार्मेंट जे ऑपरेशन नंतर 1 ते 1.5 महिना घालायचे आहे ते आधी शिवून तयार ठेवावं लागते. ऑपरेशन झाल्या ते पेशंटला घालण्यात येते. त्याच्याने फायदा असा होतो की सूज जास्त येत नाही,
दुखत नाही आणि आकार चांगला येतो व त्वचा चांगली सुस्त बसते. हे परिणाम कायमस्वरूपी आहेत. इथं काढलेली चरबी परत येत नाही, पण हे आवश्यक आहे की त्या व्यक्तीने आपले वजन मेंटेन करायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे, जेणेकरून शरीर शेप मध्ये राहील व इतर ठिकाणी नवीन चरबी निर्माण होणार नाही. कारण अन्न खाण्यावर जर कंट्रोल नसेल आणि व्यायाम नसेल तर चरबी ही निर्माण होणारच, पण ती इतर ठिकाणी साचेल. लायपोसक्शन करताना 3 ते 4 मिलीमीटर रुंदीचे बारीक पंक्चर्स अनेक ठिकाणी केले जातात, पण सर्वसाधारणपणे काळजी घेण्यात येते की ते स्ट्रेच मार्क मध्ये, केसांमध्ये किंवा जुने व्रण किंवा दिसणारे अशा ठिकाणी घेतल्या जातात. हे व्रण सुरुवातीला दिसतात, पण हळूहळू ते दिसेनासे होतात. व्हिडिओ क्लिप पाहिली, तुमच्या मनात बरेच प्रश्न उद्भवले असतील, शंका असतील, तर अवश्य मला संपर्क करा 9373504565, किंवा प्रत्यक्ष भेटा आणि मोफत तपासणी व माहितीचा लाभ घ्या. धन्यवाद.